माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत। मित्र हो, मी आता आहे लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या हंडरगुळी। जी हळी हंडरगुळी जनावरांच्या बाजारासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, त्याच गावात मी आहे। आणि या गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की माझ्या पाठीमागे जे दिसतंय ते मंदिर आहे जळोजी मळोजी, संत जळोजी मळोजी यांचं मंदिर। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जळोजी मळोजी कोण होते, तर ज्यावेळेस हंपी कर्नाटकातल्या हंपीमध्ये नासधूस सुरू झाली आणि मूर्त्यांची तोडफोड सुरू झाली, मंदिरांची तोडफोड सुरू झाली, त्यावेळेस श्री विठ्ठल भगवान यांची मूर्ती महाराष्ट्रात घेऊन आले। महाराष्ट्रातल्या पंढरपूरमध्ये तेलाला पाहून ठेवलं, तिचं संरक्षण केलं। पुन्हा प्रश्न पडला की हे मंदिर बांधायचं कसं, इतक्या मोठ्या भगवंताचं ईश्वराचं मंदिर बांधायचं कसं। तर त्यावेळी अवघ्या महाराष्ट्रातून या दोन भावांची निवड झाली, जळोजी आणि मळोजी यांनीच मंदिर बांधू शकतात। आणि त्यांनी किती भव्य मंदिर निर्माण केलं आहे पंढरपूरचं आपण पाहू शकता। म्हणून ह्या ग्रामस्थांना यांचा अभिमान की आमच्या गावच्या या दोन भावांना इतका मोठा मान मिळाला आणि साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलाचं मंदिर बांधण्याचा बहुमान मिळाला। म्हणून ग्रामस्थांनी साक्षात त्यांचं मंदिरच इथं स्थापन केलं। इथं वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात, सप्ते होतात, भजन पूजन होतं, भोजन पंक्ती होतात, महाप्रसाद होतात। तर अशा पवित्र जागेची तुम्हाला माहिती राहावी म्हणून मी घेऊन आले। आणि हे त्या दोन बांधवांची समाधी, अतिशय पूजनीय असं हे स्थळ, अत्यंत श्रद्धा असलेलं। आणि त्यांच्या डोक्यावर बघा विठ्ठलाची रुक्मिणी मातेचे आशीर्वाद। अशा ह्या पवित्र जागेची आपल्याला माहिती व्हावी म्हणूनच हा आजचा ब्लॉग बनवण्याचा हेतू आणि उद्देश आहे। मला आशा आहे की हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल, हे मंदिर हा परिसर नक्की आवडला असेल। जर आवडला असेल, आपण इकडं आलात ह्या भागात, तर नक्की या मंदिराला भेट द्या, कारण यांच्या दोन भावांच्या हातून इतकं मोठं काम झालं की साक्षात पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराची निर्मिती सभामंडपाची या भावांनी केलेली आहे। किती पवित्र आणि मोठं काम झालेलं आहे बघा। आणि म्हणून ग्रामस्थांचीच नव्हे तर पंचक्रोशीतील भक्तांची श्रद्धा आहे, म्हणून इथं विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। तर मला आशा आहे की हे मंदिर आणि हा परिसर तुम्हाला आवडला असेल। जर आवडला असेल तर आपल्या परिवारासह, आपल्या मित्रांसह इथं नक्की भेट द्या, दर्शन घ्या। आणि हा व्हिडिओ सर्व आपल्या मित्रांना, पाहुण्यांना, श्रेय तर या मंदिराचे मुख्य पुजारी जे आहेत माणिक महाराज, त्यांची मुलगी इथं आहे आमच्यासोबत शीतल। शीतल, काय मंदिराबद्दलचा इतिहास काय माहिती? हा मंदिर खूप दिवसांपूर्वीचा आहे आणि सध्या याचं बांधकाम चालू आहे। जळोजी मळोजी महाराजांचा इतिहास काय? जळोजी मळोजी महाराज ह्याच गावचे आहेत, थंडळी गावचे। आणि जेव्हा ते इथं राहत होते तेव्हा त्यांचे पादुके तर त्यांनी सोडून गेलेत, म्हणजे मूळ गाव त्यांचं हाच आहे हंडरगुळी। आणि मंदिराची निर्मिती केली? हां, विठ्ठल मंदिराची निर्मिती त्यांनीच केली, मंडप त्यांनीच बांधले। आणि हा मंदिराचा भाग म्हणजे त्यांचाच आहे, त्यांच्यामुळेच हा मंदिर उभा करण्यात आले आणि आजही त्यांच्याच नावाने हा मंदिर ओळखला जातो। बरं, इथं वर्षभर काय काय धार्मिक कार्यक्रम होतात? अखंड हरिनाम सप्ताह होतो, परत छोटे मोठे पारायणांमध्ये होत असतात नेहमी, आणि कीर्तन, भजन, भजन नेहमी असतो, अन्नदान होत ना, एकादशीला, कोणत्या सप्तमीला। तर आपल्या गावच्या ह्या बांधवांनी साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाचं विठ्ठलाचं मंदिर, त्याचं सभामंडप बांधला, याचा नितांत आदर आणि अभिमान या ग्रामस्थांना आणि या पंचक्रोशीतील लोकांना असल्यामुळंच त्यांना इतकं श्रद्धेनं इथं पुजलं जातं। आपल्याला हा व्हिडिओ, हा परिसर, हे मंदिर आवडला असेल तर कृपया लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। याच भावनेसह मी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या हंडरगुळी येथून आपला निरोप घेतो। जय जळोजी मळोजी महाराज, ओम नमः शिवाय।